दोस्तों बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट न्यूज मैं आपकी तरफ लेकर आया हूँ यार। मतलब जो कुछ भी स्टूडेंट वगैरह जिनके रिजल्ट पेंडिंग है, और बात बता दूं ना यार, वो तो मतलब बहुत ही ज्यादा स्टूडेंट के रिजल्ट ऑलरेडी डिक्लेयर हो चुकी है। जैसे कि आपने कल या परसों नोटिफिकेशन देखी होगी कि इलेक्ट्रिक ब्रांच जो कि सेकंड ईयर है अपनी, उनकी जो है मतलब प्रोसेस वगैरह कंप्लीट हो चुकी है रिजल्ट की, उनका रिजल्ट अनाउंस हो चुका है। कंप्यूटर ब्रांच का हो चुका है, मैकेनिकल ब्रांच का हो चुका है, ओके AIDS के ब्रांच का जो हो चुका है, मतलब बहुत ज्यादा ऐसे ब्रांचेस जिनका रिजल्ट वगैरह डिक्लेरेशन स्टार्ट कर दिया यूनिवर्सिटी ने, और कई कॉलेजेस ने फॉरवर्ड भी कर दिया। ठीक है, काफी ज्यादा स्टूडेंट का रिजल्ट जो है अच्छा खासा लग गया है, पर कई ज्यादा रहता ना यार जिनका रिजल्ट एज यूजुअल शॉकिंग ही आ जाता है। तो वैसी सीन इस बार भी कंटिन्यू हमको यूनिवर्सिटी के अंदर दिख रही है, पर हो आज का टॉपिक नहीं यार। आज का टॉपिक है कि आपका रिजल्ट वगैरह कब तक लग सकता है जो कुछ भी पेंडिंग स्टूडेंट है उनकी तरफ। ठीक है, तो इंजीनियरिंग एंड फार्मेसी दोनों की बात करूंगा मैं। तो सबसे पहले बात कर लेते कि इंजीनियरिंग की जो कुछ भी फाइनल ईयर है या फिर थर्ड ईयर है या फिर सेकेंड ईयर फर्स्ट ईयर जिनका भी रिजल्ट पेंडिंग है उनका कब तक लग सकता है, तो आने वाले 25 तारीख तक जो आपका रिजल्ट वगैरह लगने की बहुत ही ज़्यादा चांसेस है मेरे दोस्तों। ठीक है, गाड़ी वाले जब भी वीडियो बनाता हूँ ना आ ही जाते यार परेशान करने, तो ठीक है उसकी बात साइड में कर देते। तो आपको जो है मतलब 25 तारीख तक वेट करना है, 25th ऑफ मार्च तक जो आपका रिजल्ट वगैरह आ सकता है। बात कर लेते हैं कि सप्लीमेंट्री का रिजल्ट कब तक आ सकता है, तो सप्लीमेंट्री के रिजल्ट को आने के लिए अभी तक मेरे ख्याल से टाइम है मेरे दोस्तों। ठीक है, और रीचेकिंग की भी बहुत ज़्यादा डिमांड आ रही है कि दादा रीचेकिंग बद्दल काही तरी सांग, आम्हाला खरंच कळत नाही की रीचेकिंगचे फॉर्म वगैरे कधी सुरू होतील, कसा तो भरायचा किंवा त्याची प्रोसेस वगैरे काय राहते, तर त्याच्यावर जे एक नक्कीच मी व्हिडिओ वगैरे बनवेल मित्रांनो नक्कीच। पण आता थोडासा टाइम जो आहे वेगळा आहे, आता सध्या जे ते रिझल्ट वगैरे सर्वांचे लागले नाही आहे, आणि जोपर्यंत रिझल्ट वगैरे सर्वांचे लागत नाही तोपर्यंत त्या प्रोसेसबद्दल बोलणं थोडंसं चुकी राहील असं मला वाटतं। म्हणून ज्यांचे पण स्पेशली थर्ड इयर आणि फोर्थ इयर या दोघी इयरचे स्पेशली सर्वांचे रिझल्ट ऑलमोस्ट, बाकी एका पण ब्रांचची किंवा एका पण कोणत्या कोर्सचे रिझल्ट वगैरे डिक्लेअर नाही केलेले, तर अशा मुलांचे रिझल्ट होऊ शकते की 22 तारीख ते 25 तारीख या तारखेमध्ये तुमचे रिझल्ट लागायची खूपच जास्त शक्यता आहे मित्रांनो। आणि D2 जी ते आता लवकरात लवकर काम करते म्हणून कधी पण रिझल्ट तुमचा बॉम्ब फुटू शकतो। ठीक आहे, तर रेडी राहा, रिझल्ट जो आहे तो असं समजा की दरवाजावर आहे, फक्त तो नॉक करायची पाळी आहे। ठीक आहे, जेव्हा तो नॉक करेल तुम्हाला फक्त दरवाजा उघडायचा आणि दरवाजा उघडताच तुमच्या समोर तुमचा रिझल्ट अवेलेबल राहील, तर रिझल्ट बघायचा आहे। आणि तुम्हाला जर FF ग्रेड असेल तर तुम्ही समजून घ्या की त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बॅकलॉग आहे, कारण बऱ्याच मुलांना अजून पण शंका आहे की FF म्हणजे नक्की काय असतं, तर तुम्ही समजून घ्या की त्या विषयात तुम्हाला बॅकलॉग आहे। आणि ज्या विषयात तुम्हाला EX असेल समजून घ्या त्या विषयामध्ये तुम्ही टॉप केलेला आहे। ठीक आहे, म्हणजे 90 प्लस तुमचा 95-96 असा तुमचा काहीतरी स्कोर राहू शकतो। ठीक आहे, तर ई ग्रेडच्या बाबतीत पण खूप जास्त मुलांना कन्फ्युजन आहे की ई ग्रेड म्हणजे काही फेल असतं का दादा, तर असं बिलकुल पण नाही मित्रांनो। ई ग्रेड म्हणजे होऊ शकतं की त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फक्त पासिंग मार्क्स भेटले किंवा ग्रेस मार्क्स देऊन तुम्हाला पास केलं, पण तुम्ही तो सब्जेक्टमध्ये बिलकुल पण फेल नाही आहे, त्या सब्जेक्टची परत एक्झाम द्यायची गरज तुम्हाला नाही आहे मित्रांनो, तो सब्जेक्ट तुम्ही आरामात पास झाले आहात। ठीक आहे, तर अशी काही इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये होती मित्रांनो। आय थिंक की सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला नीट समजली असेल। व्हिडिओ मी पुढचे मराठीमध्ये बनवू की इंग्लिशमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि याच क्वेश्चनसोबत या व्हिडिओला एंड करतो मित्रांनो। आय थिंक की सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल। बाय, टेक केअर, लव यू ऑल, जय हिंद, जय महाराष्ट्र।